हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य सेवेतील गट क आणि ड च्या श्रेणीतील पदांची भरती या पुढील कशा पद्धतीने होणार आहे, तर या संदर्भात कम्प्लीट माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तर गाइज, जशा पद्धतीने मी तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की बरेच जे काही आता पदे आहेत ते कंत्राटदारांमार्फत फक्त ठेकेदारी पद्धतीने आवश्यक तेवढे मनुष्यबळ आता उपलब्ध केले जाणार आहे आणि त्याच पद्धतीने भरती सुद्धा राबवण्यात येणार आहे. तर यामध्ये आता नवीन एक अपडेट समोर आलेला आहे की आरोग्य सेवेतील गट क आणि ड श्रेणीतील पदांची भरती सुद्धा खासगी कंत्राटदारांमार्फतच होण्याचे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर गाइज, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, कोल्हापुरात प्रथम आरोग्य उपसंचालक कार्यालया अंतर्गत 196 पदांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर गाइज, राज्य सरकारी कर्मचारी वर्गातील गट क व ड श्रेणीतील पदांची भरती कायमस्वरूपी सेवेऐवजी आता थेट खासगी ठेकेदारांमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथम आरोग्य सेवे अंतर्गत कोल्हापूर विभागात 196 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान राज्यभरात याप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबईतील DM एंटरप्राइजेस कंपनीला भरतीचे कंत्राट देखील निविदा प्रक्रियेनुसार देण्यात आले आहे. तर गाइज, यामध्ये आतापर्यंत जे काही समोर अपडेट्स आले होते तर त्यामध्ये विविध पदे होती, जशी की कनिष्ठ लिपिक किंवा वाहन चालक, लघुटंक लेखक, परंतु आता जे आहे आरोग्य सेवेतील गट क आणि ड श्रेणीतील पदांची सुद्धा खाजगी कंत्राटदारांमार्फतच पदभरती होणार आहे. या अगोदर सुद्धा जी भरती प्रक्रिया होत होती तर काही ठिकाणी कंत्राटदारांमार्फतच भरती प्रक्रिया होत होती, तर त्यामध्ये 11 महिन्यांसाठी जे हे नवीन नियुक्त केलेले विद्यार्थी किंवा जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांना 11 महिन्यांसाठी ते जे पद होतं ते देण्यात येत होतं, आणि म्हणजे ते पदासाठी शासन स्तरावरच आवश्यकता असल्यास पुढील 11 महिन्यांसाठी ते पदे पुढे नियमित केली जात होती. परंतु आता कंत्राटी पद्धतीने कशा पद्धतीने होणार आहे याची सुद्धा माहिती याच अपडेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर गाइज, आता आरोग्य सेवेतील वर्षानुवर्ष रिक्त पदे सरळ सेवा भरतीतून स्पर्धा परीक्षेद्वारे न भरता थेट खाजगी कंत्राटदारांमार्फत मानधनावर भरण्यात येणार आहेत. आतापर्यंत शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये मानधनावरील पदे ही 11 महिन्यांसाठी असायची, त्यानंतर ही पदे शासन स्तरावरच आवश्यकता असल्यास पुन्हा पुढील 11 महिन्यांसाठी नियमित केली जात होती. परंतु आता या संबंधित कंपनीच आवश्यक ते मनुष्यबळ आरोग्य विभागाला उपलब्ध करून देणार आहेत. तर गाइज, अशा पद्धतीने आरोग्य विभागातील गट क आणि ड श्रेणीतील पदांची भरती देखील आता खाजगी कंत्राटदारांमार्फत होण्याचे ठरलेले आहे. परंतु गाइज, याच्या अगोदर जे काही गट क आणि गट ड च्या एक्झाम्स आलेल्या होत्या त्यांचे रिझल्ट अजून बाकी आहेत, या गोष्टीचा त्या गोष्टीवर काही परिणाम होऊ शकतो का? तर असं नाही आहे. म्हणजे जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांचा जो काही रिझल्ट आहे तो लवकरच येणार आहे, किंवा जे काही अपडेट्स येतील त्या संदर्भात ते मी तुम्हाला वेळोवेळी पुरवणारच आहे. परंतु यापुढील जे काही आता भरती होणार होत्या किंवा आरोग्य सेवेतील ज्या काही गट क आणि ड श्रेणीतील पदांची भरती होणार होती तर ती आता खाजगी कंत्राटदारांमार्फतच होणार आहे. तर या पद्धतीने आता यापुढील जे काही मनुष्यबळ आरोग्य विभागाला लागणार आहे तर त्या संदर्भात खाजगी कंपनी म्हणजेच की खाजगी कंत्राटदार किंवा ठेकेदारच पुढे त्यांची पदांविषयी आणि त्यांच्या पदांच्या पुढील नियमिततेविषयी मार्ग काढणार आहे. तर गाइज, या संबंधित हा जो अपडेट होता तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट्स हवे आहेत तुमच्या नोकरीविषयी किंवा नवीन जॉब्सविषयी, गव्हर्नमेंट जॉब्सविषयी, तर त्याविषयीची कम्प्लीट माहिती तुम्हाला माझ्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाणार. त्यावर तुम्हाला रेग्युलरली नवीन वॅकन्सीज विषयी जेन्युइन माहिती मिळत राहणार. तर गाइज, त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकतात. वेबसाईटचं लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. तर गाइज, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर गाइज, जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल.